नमस्कार. नवदुर्गा नारीशक्ती या उपक्रमामध्ये आपण आलेलो आहोत जहांगीरदार बेकर्स या दालनात. आपण भेटणार आहोत जहांगीरदार बेकर्सच्या संचालिका वंदना जहांगीरदार यांच्याशी. नारीशक्ती ही आदिशक्ती मानली जाते. नारीशक्तीची क्षमता, ताकद, नियोजन, त्यांचं नियमन हे अतिशय उत्तम असतं. याचा आदर्श नमुना वंदनाताईंनी घालून दिलेला आहे. पतीचं स्वप्न पूर्ण करताना त्यांनी तयार केलेलं एक नवीन उत्पादन आणि ते जगमान्य करणं याच्यासाठी घेतलेले परिश्रम निश्चितच कौतुकास्पद आहेत. आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं या त्यांच्या वाटचालीमध्ये त्यांना आलेल्या विविध अडचणी आणि त्यांनी केलेले विविध उपक्रमांची माहिती. वंदनाताई, आपलं स्वागत आहे. नमस्कार. आधी सांगा की आपण जहांगीरदार बेकर्स हा जो उपक्रम सुरू केलेला, याची सुरुवात कशी झाली? सुरुवात म्हणजे मिस्टर जहांगीरदार हे आधी ब्रिटानिया कंपनीत नोकरीला होते. पण नोकरी करत असतानाही त्यांचं स्वप्न होतं स्वतःचा व्यवसाय सुरू करणं. आणि प्रॉडक्शनमध्ये त्यांना खूप इंटरेस्ट होता. तेव्हापासून त्यांनी डोक्यात ठेवलं होतं की एक दिवस मी माझा व्यवसाय नक्की सुरू करेन. आमचं लग्न झालं तेव्हा ते नोकरी करत होते आणि त्यांनी मला हे सांगितलं होतं की माझी अशी पॅशन आहे, इच्छा आहे, तर तू तयार आहेस का, तू मला याच्यात साथ देशील का? तर मी हो म्हटलं, कारण त्याच्यात काही चुकीचं काहीच नव्हतं किंवा रिस्क घेण्याचं ते वय पण होतं. आणि एकूण जी जिद्द दिसली मला त्यांच्यातली, त्याच्याने मी आम्ही दोघांनी हे ठरवलं की आपण हे नक्की करायचं. ह्याच्यातून बेकर्स बेकरीचे उत्पादन आणि त्यातल्या त्यात नागलीचे उत्पादन हे आपण कशी निवड केली? बेकरीचाच त्यांचा डिप्लोमा झालेला आहे, म्हणजे त्यांचं शिक्षण आहे त्यातलं. आणि ब्रिटानियाचा एक्सपिरियन्स होता 5 वर्षाचा. त्यानंतर इथे एका बेकरी समूहामध्येच त्यांनी काही काळ त्यांनी पार्टनरशिपमध्येही काम केलेलं होतं. आणि बेकरी व्यवसाय म्हणजे बेकरी प्रॉडक्ट्स करता करता असं लक्षात आलं की ह्याच्यात काही नवीन आपल्याला करता येईल का. त्याची एक थोडीशी सुरुवात म्हणा अशी झाली की आमच्या मुली लहान होत्या, शाळेत जाताना सकाळी घाईघाईत दूध प्यायचं, त्याच्याबरोबर काहीतरी हवं आहे असं वाटायचं. पण रोज उठून काय खाता येणार एवढ्या घाईत सकाळी? मग त्याला थोडंसं बिस्किटं हवी. पण मग घरगुती बिस्किट्स, कणकेची वगैरे अशी करताना लक्षात आलं की नागली हे आपल्या प्रांताचं एक प्रमुख पीक आहे आणि ते पौष्टिक पण आहे, सकस आहे, तर ह्याचं काही करता येईल का म्हणून त्याची बिस्किटं आम्ही आधी घरी बनवून पाहिली. आणि ते सक्सेसफुल झालं, आवडलं, ते मुली आवडीने खाऊ लागल्या. मग आमच्या काही मित्रमंडळींच्या लहान मुलांना पण आम्ही ते दिलं, ते तिथेही त्यांनाही आवडलं. मग विचार केला की हे सरसकट का नाही आपण मार्केटमध्ये आणायचं, इतरही लोकांना त्याचा फायदा होतो. जे पेशंट्स असतात ज्यांना मैदा चालत नाही, ॲसिडिटीचा त्रास असतो, त्या लोकांना पण जर हे मिळालं तर त्यांनाही याचा उपयोग करता येईल, अशा ह्या विचाराने आम्ही ते सुरू केलं. मग हे जसं नागलीचं आहे, नागली जशी तृणधान्यामध्ये आता मोडली जाते, नागली उपवासाला भगर म्हणून वापरली जाते, तशी पौष्टिक आहे. मग हे उत्पादन तुम्ही नाशकातच सुरू केलं की कसं काय? नाही, ह्याचा आम्ही आधी सर्वे घेतला. तर असं लक्षात आलं की आपल्यापेक्षा, नाशिकपेक्षा पुण्याला लोकांमध्ये अवेअरनेस जास्त आहे. किंवा एखादा नवीन पदार्थ आला तर तो पुणेकर जरा लवकर चोखंदळपणे तो स्वीकारतात. म्हणून आम्ही पुण्याला आधी लॉन्चिंग केलं या बिस्किट्सचं. हेल्थकेअर बिस्किट्सची आम्ही एक छोटीशी रेंज काढली तेव्हा, त्याच्यात नागली, कणिक आणि सोया अशी तिन्ही प्रकारची बिस्किट्स होती. पण आम्ही जोर नागलीवर जास्त दिला होता आणि ते पुण्यात आम्ही आधी लॉन्च केलं. तिथे चांगला रिस्पॉन्स मिळाला. आधी पुण्यात करायचं म्हटल्यावर थोडंसं टेन्शन होतं, कारण कसं इथून जाऊन छोट्या गावातनं जाऊन पुण्यासारख्या ठिकाणी आपलं प्रॉडक्ट विकायचं आहे जे कोणाला माहिती नाही आहे. कारण तोपर्यंत नागलीची बिस्किटं हा कन्सेप्ट नव्हता एवढा. पण पुणेकरांनी चांगला रिस्पॉन्स दिला, दुकानदारांनी पण खूप चांगला आम्हाला प्रतिसाद दिला. मग नासिकमध्ये आपण केव्हा स्थिरस्थावर झालं, कसं काय झालं नासिकचा प्रवास? पुण्यात 1-1.5 वर्ष साधारण आम्ही पोचवत होतो आमचा सगळा स्टॉप. आणि एकदा पुण्याहून आमचे एक नातेवाईक आले, त्यांनी आमचीच बिस्किटं आणली आणि त्यांनी ती आम्हाला दिली की आमच्या पुण्यात हे मिळतात, तुम्ही बघा तुम्हाला करता येत आहेत का. तर आम्ही जेव्हा ज्यांना दाखवलं पॅक उलटं करून की तुम्ही मागे एकदा बघा,
तर त्यांना धक्काच बसला की अरे हे आम्हाला माहितीच नव्हतं. तीच पाच पोचपावती ती खरी पोचपावती. आणि मग नाशिकमध्ये, आणि नाशिकमध्ये सुरू झालं ते आस्थागायत चालू आहे. एक नवीन उत्पादन आपण जेव्हा सुरू करतो त्याची मार्केटिंग करणं हे मोठं कठीण काम असतं की लोकांना ते पचनी पाडणं. हो, तर मग हे कसं केलं तुम्ही? तेव्हा मार्केटिंगला मी स्वतःच जायचे, कारण प्रॉडक्शन इथे जागीरदार स्वतः बघायचे. दोन्हीकडे सांभाळणं जरा अवघड झालं होतं, पण मी विचार केला की जर ती बाजू मी सांभाळली तर जास्त चांगली होईल. आणि दुकानांमध्ये जाऊन भेटले मी, आम्हाला सुदैवाने डिस्ट्रीब्युटर खूप चांगले मिळाले आम्हाला तिथे, त्यांच्याबरोबर मी जायचे आणि थोडा वेळ दुकानदारांना मागून घ्यायचे की मला थोडं वेगळं प्रॉडक्ट तुम्हाला एक्सप्लेन करायचे. तर ते कधी कधी थांबावं लागलं, दुकानदार गडबडीत असायचे सकाळचे. हां, तर थोडंसं थांबून पण ऐकून घेतलं सगळ्यांनी आणि समजून घेतलं मुख्य म्हणजे. आणि काही दुकानदार तर असे होते की त्यांनी आम्हाला विशेष कौतुक केलं की तुम्ही इतकं चांगलं प्रॉडक्ट आणलं आहे, आम्हालाही हे विकायला आवडेल. आणि चांगला प्रतिसाद, चांगला प्रतिसाद. पण मग तसं बघायला गेलं तर तुम्ही एक गृहिणी होतात, फार तुम्हाला याच्यातला अभ्यास नव्हता किंवा मार्केटिंगचा काही तुम्ही काही शिक्षण घेतलेलं नव्हतं. एक गृहिणी जेव्हा बाजारपेठेत उतरते किंवा मार्केटिंगला उतरते तेव्हा तिच्यापुढे किती समस्या येतात किंवा काय तुम्हाला तोंडाला द्यावं लागलं त्याला? समस्या तर येतात, पण गृहिणी असल्या बरोबरच मी स्वतः बाजारातही जायचे, मी ग्राहकही होते, चोखंदळपणे गोष्टी घेत होते. मुलांसाठी काय चांगलं काय नाही, किंवा आपल्या घरी आपण एखादी गोष्ट जेव्हा आणतो तर ती खरंच किती आपल्या उपयोगाची आहे किंवा त्याने काय फायदे होणार आहेत हे नक्कीच विचार करतो. ते डोक्यात ठेवूनच मी मार्केटिंग करायला गेले. आणि हे माहिती होतं की आपण नवीन आहोत या क्षेत्रात, काही शिक्षण नाही त्यातलं, काहीतरी अडचणी नक्की येणार आहेत, पण त्या जिद्दीने बाजूला ठेवून मी ते काम केलं. आपण तुम्ही हे सर्व केलं आणि तुम्ही यशस्वी झालात, त्याच्यामध्ये यश तुम्ही ओढून आणलं. तर तुम्ही आता ह्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या ज्या नवीन महिला आहेत, बऱ्याच महिलांच्या डोक्यात कल्पना असते, कोणाची हिंमत होत नाही, कोणाचं ज्ञान आहे पण ते करता येत नाही, अशा महिलांना तुम्ही काय संदेश द्याल का, त्यांनी काय केलं पाहिजे? नाही, एकतर जे काय आपलं प्रॉडक्ट आहे त्याच्यावर मुळात आपला विश्वास पाहिजे की हे खरोखर त्या ताकदीचं आहे. आणि मग तुमच्यात ती कन्व्हिन्सिंग पॉवर पाहिजे की समोरच्याला पण ते पटवून देता आलं पाहिजे. आणि आजकाल तर मुली खूप स्मार्ट असतात, शिकतात, बाहेर पडतात, तर मुली सहज करू शकतात, हे स्त्रिया नक्की करू शकतात. कितीतरी स्त्रियांनी हे प्रूव्ह पण करून दिलं आहे आजपर्यंत, त्यामुळे खूप कठीण आहे असं मला वाटत नाही. जिद्दीने उभं राहिलं तर नक्की करता येईल निश्चितच. तुम्ही आपलं उत्पादन पुण्यात लॉन्च केलं, पुणेकर खूप चोखंदळ ग्राहक आहेत, प्रत्येक गोष्ट पारखून घेतात, पण त्यांच्या पचनी आपलं उत्पादन पाडणं हे काय सोपं काम नव्हतं, हे कसं तुम्ही साध्य केलं? आम्ही तिथे पुण्याला दुकानांच्या बाहेर इन शॉप्स लावली, म्हणजे स्टॉल्स लावली. तिथे आमची माणसं असायची आणि नागली बिस्किट, सोया बिस्किट्स यांचे आम्ही सॅम्पलिंग करायचो. तर स्त्रिया यायच्या, त्यांच्याबरोबर लहान मुलं असायची, कधी वयस्कर मंडळी असायची. लहान मुलं असल्यावर त्यांना बघ बाळ हे खाऊन बघ, टेस्ट करून बघ आवडतं का असं म्हणून आम्ही त्यांना छोटेशी छोटं द्यायचं तिकडे. तर मुलं ते खायची, आधी जरा बिचकत की अशा रंगाचं बिस्किट आहे खावं की नाही आईकडे बघून, पण खाल्ल्यावर त्यांच्या रिॲक्शन्स खूप छान होत्या, म्हणजे आवडायचं मुलांना. आणि त्या यांनी आयांच्या पण चेहऱ्यावर ते आम्हाला बघायला मिळायचं की चला काहीतरी पौष्टिक आवडलं आहे आपल्या, काहीतरी चांगलं आवडलं आहे खाणार आहे. अशा पद्धतीने आम्ही तिथे एक वर्षभर पूर्ण हा उपक्रम राबवला. म्हणजे तुम्ही आधी छोट्यांच्या पोटात ओठात उतरलात, त्याच्यानंतर मोठ्यांच्या ओठात. बरोबर. आपण नागलीची बिस्किट्स किंवा नागलीमध्ये जहागीरदार बेकर्स अग्रेसर आहे असं एक चर्चा होते, पण नागली व्यतिरिक्तही आपण काही उत्पादनं करतो आहोत का? जे जनरल बेकरी आयटम्स आहेत ज्याच्यात मैदा खास करून वापरला जातो, पण त्याच्यात मैदा आजकाल अवॉइड करा असं एक जनरल सगळीकडे सांगितलं जातं, तर ते टाळण्यासाठी आम्ही त्याच्यात फायबर्स ॲड करतो. खारी मैद्याशिवाय होत नाही, त्याच्यात आम्ही फायबर्स ॲड करतो, म्हणजे मग त्याच्यातलं मैद्याचं प्रमाण कमी होऊन त्याचा त्रास कमी होतो. आणि कणकेचा ब्रेड, कणकेची बिस्किटं तिथं आहेतच नागलीसारखी, ती पण आहेत. कणकेचे टोस्ट पण करतो आम्ही पूर्ण गव्हाचे, म्हणजे नुसत्या मैद्याचे नाही, कणकेचे करतो खास.
काही वेळा ब्रेडमध्ये लोक कॅरमल वापरून किंवा रंग वापरून कणकेचा ब्रेड म्हटला जातो, तर तसा नाही, आपल्याकडे प्युअर कणकेचा म्हणजे कणकेचाच ब्रेड होतो. आणि पिझ्झा पण, पिझ्झा बेस मुलं खूप आवडीने पिझ्झा खातात, तो पण मल्टीग्रेन आणि कणकेचा असा दोन्ही आम्ही बनवतो. हल्ली लोक शुगरवरती जास्त कॉन्सन्ट्रेट करतात, साखरेचे प्रमाण कमी असावं असं म्हटलं जातं. बरोबर, मग त्यावरती आपण काही वेगळं करतो. नागलीची शुगर फ्री बिस्किट्स आहेत आपली, आणि त्याशिवाय डायबिटीस ज्यांना आहे त्यांच्यासाठी डायबिचेक नावाची पण बिस्किट्स आहेत की ज्याच्यात मैदा नाही आहे, ती त्यांना डायबिटीस ज्यांना आहे त्यांना तीच विशेष उपकारते. कुठलाही आपला उद्देश असेल, आपला उपक्रम असेल, त्याला जिद्दीने आणि विश्वासाने त्याच्या मागे पाठपुरावा केला तर आपल्याला यश निश्चित मिळतं, हे वंदनाताईंनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिलेलं आहे. आपल्या उत्पादनावर, आपल्या प्रॉडक्टवरती पूर्ण विश्वास ठेवणं आणि जगापेक्षा वेगळं काहीतरी नाविन्यपूर्ण उत्पादन आपण देऊन जगाचं लक्ष आपल्याकडे वेधणं, ही कला प्रत्येकाने आत्मसात करणं गरजेचं आहे. वंदनाताईंनी ती साकारलेली आहे, आपण खरंच त्यांचं कौतुक करूया. आपण या देशदूतच्या उपक्रमात सहभागी झालात त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद.